बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नांदगाव मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील गावागावात वाडी वस्ती तांडे फिरवून मदत गोळा केली। या मोहिमेस साकोरा जिल्हा परिषद गटातून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर मागील 8 दिवसात नायडोंगरी जातेगाव जिल्हा परिषद गटातून तसेच नांदगाव शहर व मनमाड शहरात मदत गोळा करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन करण्यासाठी फेरी काढली। तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थ व नागरिकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत या मदत निधी गोळा झाला। यात सुमारे 100 क्विंटल धान्य नांदगाव तालुक्यातून गोळा झाले, तसेच मोठ्या प्रमाणात मदत अन्य स्वरूपात जमा झाली। जमा झालेली सर्व मदत व धान्य व्यवस्थितरित्या निवडून व पॅकेजिंग करून व जीवनावश्यक वस्तूंचे किट नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोकणातील पूरग्रस्त भागात पाठवण्यात आले। तसेच भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने जलशुद्धीकरणाच्या गोळ्या प्रत्येक किटमध्ये देण्यात आल्या आहेत। प्रास्ताविक नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केले। माझे आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यातील जनतेने दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल व मदतीचे हात मजबूत केल्याबद्दल तालुक्यातील जनतेचे आभार व्यक्त केले आहेत। यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, विजय पाटील तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा युवा उपाध्यक्ष दत्तू पवार, सोपान पवार तालुकाध्यक्ष तसेच बाळाकाका कलंत्री शहराध्यक्ष नांदगाव, मनमाड महिला शहराध्यक्ष सौ अर्पणा देशमुख, डॉक्टर वाय पी जाधव, सचिन देवकाते तसेच अध्यक्ष नांदगाव, नगरसेवक वाल्मिक ट्रेकर, बबलू पाटील, रईस फारूक तसेच हबीब शेख, सादिक पठाण तसेच अमित बोरसे, अजमत पठाण, राजाभाऊ जाधव, योगेश जाधव, नाना शिंदे, विनोद शेलार, सुरेश गायकवाड, अशोक पाटील, भरत जाधव, मुकुंद खेळणार, सचिन जेजूरकर, महेश पवार, महेंद्र गायकवाड, राजू लाठे, राजाभाऊ सावंत, रवींद्र सुरसे, घनश्याम सुरसे, दिगंबर सरोने, विश्वास अहिरे, सुधाकर निकम, दया जुनेरे, नारायण पवार, देविदास पगार, दीपक पगार, बाळासाहेब देहाडे तसेच प्रतादादा गरुड, दादा पगार, अरुण इप्पर, पंडित सुरंशी, सुबोध थेटे, सुशील आंबेकर, सचिन कोरडे, भाऊसाहेब माजर, संभाजी शिंदे, तानसेन जगताप, शिवाजी जाधव, नाना शिंदे, किसनराव जगदने, सोमनाथ पाटील, अक्षय देशमुख, मयूर सोरोने, नितीन वाघमारे, विठ्ठल नलावडे तसेच प्रकाश बोधक, योगेश जगताप, बाबा पठाण, अरविंद काळे, प्रथमेश सोमासे, माया जालटे, पंढरीनाथ गायकवाड, नरेंद्र महाजन, किशोर महाजन, गोरख जाधव, रवी राठोड, देविदास काळे, ज्ञानेश्वर देवरे, हर्षल देवरे, अमोल पाटील, गौतम दाभाडे, लक्ष्मण भसरे, नंदू वडळकर, ज्ञानेश्वर फनसे, दीपक केरनार, सुधीर चव्हाण, रतन हलवर, महेंद्र शिसोदे, माणिक नेमनार यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। प्रबंधनी महाराष्ट्र न्यूजसाठी किरण काळे, नांदगाव। नमस्कार, आज नांदगावतील सर्व रहिवाशांनी, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिळून जो चिपळूणमध्ये निसर्गाचा कोप झाला, त्या तिथं नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला। पाणी एकदम एक एक मजली एवढं पाणी होतं आणि घरं जे आहे नासधूस झाली, खाण्याचं सामान असो सगळ्याच गोष्टी ज्या आहेत वाहून गेल्या आणि प्रचंड प्रकोपाला त्यांना सामोरं जावं लागलं। राष्ट्रवादक असो, वरिष्ठ असो, सर्वांनी जे आहे गावागावामध्ये, नांदगावमध्ये प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये तिथं फिरून जे आहे मदतीचा हात जो आहे नागरिकांकडून मागितला आणि
नागरिकांनी सुद्धा या कोविडच्या काळामध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणाची आहे त्यांनी मदतीचा हात दिला. गहू, तांदूळ, मूग डाळ, बाजरी, तेल, साबण असे विविध जे आहेत उपयोगी वस्तू जे आहेत प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार जे आहेत या इथं मदतीचा हात म्हणून दिला. आज ते सर्व एकत्र करून जे आहे एका ट्रकमध्ये भरून त्यांचे कार्यकर्तेसुद्धा जे आहे युवा कार्यकर्ते हे घेऊन राष्ट्रवादीचे जे त्या तिकडचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करून चिपळूणमधील सर्व रहिवाशांना जे आहे मदतीचा हात नांदगावकरांतर्फे जे आहे आज पाठवण्यात येत आहे. मी मनापासून सर्व नांदगावतील रहिवाशांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो की या काळात सुद्धा जे आहे आपल्या बंधू भगिनींना मदत करण्यासाठी आपण पुढे सरसावलात. अशाच प्रकारे जे आहे आपण सदैव ही आपुलकी जी आहे सदैव कायम ठेवावी. पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.